ज्या ज्या आयुधांचा त्या ठिकाणी आम्हाला वापर करता येईल त्या सर्व आयुधांचा वापर करून आपल्या सर्व घटकांना न्याय मिळवण्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाईल असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो। प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाद्वारे सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला होता। सीबीडी बेलापूर येथील क्रोमा जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात झाली, ज्यामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते। या मोर्चाच्या आयोजनामागील प्रमुख कारण म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची जाण सिडको आणि राज्य शासनाला करून देणे हे होते। त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या नगरविकास विभागाच्या निदर्शनास ही गोष्ट आणून देणे की कशा प्रकारे नवी मुंबईतील धोकादायक इमारतींमध्ये नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत, त्यामुळे त्यांचा अडीच चटई क्षेत्राचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे। या महामोर्चामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं, जेथे ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजीव नाईक यांनी आपल्या मागण्यांचं एक निवेदन पालकमंत्र्यांना देऊन मुख्यमंत्र्यांजवळ मागण्यांचा पाठपुरावा करण्याची विनंती केली। मला या मोर्चेकऱ्यांनी विनंती केली की आम्ही आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी कोकण बोलत आहोत, कोकण ऐकताना MIDC ला आम्ही निवेदन आहे, तर कृपया आपण येऊन आमच्या भावनांचे जे निवेदन आहे ते स्वीकारण्याकरता या। तर मी या मतदारसंघाचा आमदार आहे, नवी मुंबईमधला नागरिक आहे आणि पालकमंत्री आहे। विनंती केल्यानंतर मी निवेदन स्वीकारलं। मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यामध्ये हे निवेदन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देणार। नवी मुंबईतील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पालकमंत्री गणेश नाईक आणि आमदार संदीप नाईक शासन स्तरावर पाठपुरावा करीत आहेत। दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापासून वर्तमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कानापर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या पोहोचवून देखील आज नवी मुंबईचा प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। पालकमंत्री गणेश नाईक यांनी महामोर्चा दरम्यान आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की लोकांच्या न्याय हक्कासाठी राजीनामा देण्यासही ते मागे पुढे पाहणार नाहीत, परंतु जर न्याय हवा असेल तर आज मंत्रिमंडळात राहणं गरजेचं आहे। राजीनामा हा काय तितक्या फार मोठी बाब नाही, जर लोकांचं भलं होणार असेल तर आजच राजीनामा मी देणार। तर प्रश्न असा आहे की या ठिकाणी तो प्रश्न सोडण्याकरता तिचा असणं गरजेचं, मी असणं गरजेचं, अदरवाईज त्या गोष्टीला अजिबात कसली गती लागणार नाही। म्हणजे जे माझा संबंध आहे की कंट्रोल डॅमेज तर झालेलं आहे, पण कंट्रोल डॅमेज करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी आणि आज आता आमदार संदीप नाईक काय त्या ठिकाणी सभागृहात भूमिका घेतात त्याविषयी मला काय कल्पना। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ सिडको भवनमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना अनुसरून निवेदन देण्यास गेले, परंतु त्यांना सिडको भवनमध्ये प्रवेश न दिल्यामुळे या शिष्टमंडळाने सिडको विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली। प्रकल्पग्रस्त जनता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचा रोष पाहून सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका वीरादा यांनी शिष्टमंडळाची भेट घेऊन सिडकोतर्फे निवेदन स्वीकारलं।
यानंतर या शिष्टमंडळाने कोंकण विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन कोंकण आयुक्त राधेश्याम मोपलवार यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं. नवी मुंबई शहर हे इतर शहरांपेक्षा वेगळं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपल्या बाजूच्या शहरांपेक्षा तुलनेमध्ये आपण निश्चित प्रकारे चांगले आहोत. अजून अनेक गोष्टी करण्याची गरज आहे, परंतु खऱ्या अर्थानं सिडकोच्या ज्या धोकादायक इमारती आहेत त्यांचं पुनर्वसन, त्यांना आधी दादाचा FSI, ज्यांच्या जमिनी सिडकोने घेतल्या, ज्यांच्या जमिनी MIDC ने घेतल्या, त्यांच्या हक्कांची, त्यांना आश्वासित केलेल्या गोष्टींची पूर्तता तरी निश्चित प्रकारे सिडकोने आणि MIDC ने केली पाहिजे. आणि ह्या गोष्टींची मागणी आम्ही जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे करतो, विविध डिपार्टमेंटकडे करतो, विविध मंत्र्यांकडे हा विषय मांडतो, विधानसभेमधली सर्व आयुधांचा आम्ही वापर करतो, अशी मागणी केल्यानंतर इतर ठिकाणी ती मागणी पूर्ण केली जाते. परंतु नवी मुंबईला कुठेतरी सावतर भावाची वागणूक दिलेली सातत्यानं जाणवलेली आहे. कुठेतरी आपण शहराचा विकास होत असताना राजकारण करावं, परंतु ते करत असताना एखाद्याच्या जीवावर येणार असेल, जर सिडकोच्या धोकादायक इमारती घरांमध्ये स्लॅब पडून एखादा अपघात होणार असेल, जर त्या ठिकाणी एखाद्याचा मृत्यू होणार असेल, तर अशा प्रकारचा निर्णय घेताना राजकारण दूर ठेवणं हे निश्चित प्रकारे गरजेचं आहे. यानंतर आक्रोशित होऊन आमदार संदीप नाईक यांनी सांगितलं की काहीही झालं तरी प्रकल्पग्रस्तांच्या घरावर ते कारवाई होऊ देणार नाहीत. Gen 1 Gen 2 सिडकोच्या मोडकडीस आलेल्या इमारतींमध्ये जाण्याला जनतेला आपण वेटीस धरू नका. सिडकोच्या माध्यमातून कुठेतरी गरजेपोटी बांधलेली घरं हे नियमित करावी, त्यांचं क्षेत्र वाढावं. हे करत असताना हे करण्याच्या ऐवजी कुठेतरी दलालांची संख्या वाढलेली आहे. 100 घरांना नोटिसा पाठवल्या जातात, एका गरीबाचं घर तोडलं जातं आणि सगळ्यांकडून पैसे उकळण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि आपल्याला स्वतःला प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणणारे लोक देखील त्यांच्यामध्ये आहेत, हा देखील आरोप मी या ठिकाणी करतो. जर त्या ठिकाणी गरीबाच्या घरावर हातोडा पडणार असेल तर तो माझ्या अंगावर पहिला, माझ्या घरावर पडा अशी भूमिका असली पाहिजे. आणि ही भूमिका मी घेतो की जर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जर प्रकल्पग्रस्ताच्या घरावर आपण जर त्या ठिकाणी आपण जर बुलडोझर फिरवणार असाल, कारवाई करणार असाल, तर ते आमच्यावर पहिला करा, नंतरच त्यांच्यावर करा. अन्यथा आम्ही त्या ठिकाणी पुन्हा रस्त्यावर येऊ आणि कोणत्याही प्रकारचा अन्याय हा प्रकल्पग्रस्तावर होऊन देणार नाही असा इशारा मी सिडकोला देतो. या महामोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी देखील मोठ्या प्रमाणात आपला सहभाग दर्शवला होता. या मोर्चामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि प्रकल्पग्रस्त यांच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटला घेऊन जो अविश्वास निर्माण झाला होता तो दूर होण्यास मदत झाली आहे. या महामोर्चाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा संदेश दिला आहे की विरोधकांनी कितीही आरोपांच्या फैरी झाडल्या तरीही प्रकल्पग्रस्तांना जोपर्यंत सिडको आणि राज्य शासनाकडून न्याय मिळत नाही तोपर्यंत ते हा लढा सुरू ठेवतील. ब्युरो रिपोर्ट, NMTV बातमीपत्र.